जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून पनवेल शहर महापालिका व अपंग क्रांती अपंग उत्कृष्ट सामाजिक संस्था यांच्या वतीने महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांसाठी रविवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापौर डॉक्टर कविता चौतमल यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेवक नितीन पाटील, संजय भोपी यांच्यासह अपंग क्रांती आणि अपंग उत्कृष्ट सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात दिव्यांगांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी अपंग क्रांती आणि अपंग उत्कर्ष या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यात संघटनेचे अध्यक्ष बीजी पाटील, लक्ष्मण पाटील, महेश जाधव, राजेंद्र अहिरे, शिवाजी कांबळे, काकासाहेब सवडे, विकास फडके, दीपक घाक आदी उपस्थित होते. यावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी आपल्या मनोगतात दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. त्यांचे शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी योजना राबविण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. आपण आता इथे सगळे बसलेले आहात, ते सगळे आपण प्रौढ आहात, परंतु दिव्यांग लहान मुलंही भरपूर आता आहेत. आपण जर गेलो 10 घरामध्ये एक लहान मुलगा आपल्याला दिव्यांग सापडतो. त्याच्यामध्ये मतिमंदही असेल, गतिमंदही असेल, बहिणी असेल, अशा विविध प्रकारचं त्याच्यामध्ये कॅटेगरी आहेत. तर त्या सेंटरमध्ये केवळ ऍडमिशन देऊन शिक्षण दिलं जात नाही, तर तुम्हाला पुढे मागे तुम्ही व्यवसाय कसा करू शकता किंवा दुसऱ्यांच्या बरोबरीच्या मुलाने आपली मुलं शिकून कसं ट्रेनिंग घेऊ शकतात याचा अभ्यास इथं दिला जातो. फॉर एक्झाम्पल बीपीओ म्हणजे आपण ज्या ऐकतो कॉल सेंटरमध्ये मुलं काम करतात, त्यांना बऱ्यापैकी पगार असतो 20-25 हजार. मग अशा प्रकारचं कॉल सेंटरचं ट्रेनिंग आपल्या मुलांना कसं द्यायचं, जे दिव्यांग आहेत त्यांना तशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे कम्प्युटरचं प्रशिक्षण असेल, इंग्लिशचं ट्रेनिंग असेल, गाण्याचं शिक्षण असेल, सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. अशा प्रकारचं सेंटर आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये व्हावं असा प्रस्ताव आम्ही तिथे मांडलेला आहे आणि तो आपल्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये नक्कीच पास झालेला आहे. आता त्या उद्घाटन करणार आहोत आणि तेव्हा मी सगळ्यांना आपल्या सर्व बांधवांना आमंत्रित करू